मंडळी मंडळी हे शतक महोत्सवाचं स्वप्न आपण गेली 2 वर्ष बघत आलो आहोत. आपल्या सर्वांना आठवत असेल की 26 जानेवारी 2016 ला माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आपण आपल्या बोधचिन्हाचं उद्घाटन केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने शतक महोत्सवाचा नारळ फुटला. आणि त्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 वर्षांनंतर ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण, तो दिवस, ती पहाट, ती सकाळ, ती दुपार, ती संध्याकाळ आता उजाडलेली आहे. आज सकाळीच गणरायाचं आगमन झालेलं आहे. प्रचंड जल्लोषात, प्रचंड उत्साहात, अतिशय शिस्तबद्ध रीतीने पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात आपण गणरायाच्या आगमनाची मिरवणूक काढली. संपूर्ण दादर शिवाजी पार्क विभागाने ही मिरवणूक बघितली आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट आली असणार की अरे आपलं इंद्रवदन मध्ये घर असतं तर किती मजा आली असते. नाही यावरून आपल्या सर्वांना एक गोष्ट मात्र नक्की जाणवली असेल की आपण किती सर्वजण भाग्यवान आहोत. हे भाग्य फक्त इंद्रवदन मध्ये घर आहे म्हणून नाही, तर हा शतक महोत्सवाचा सोहळा आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतोय, यात सहभागी होऊ शकतो, याचा आनंद लुटू शकतोय, हे आपलं सर्वांचं महत्भाग्य आहे. सर्वांच्या आयुष्यात हा क्षण एकदाच येणार आहे, आलेला आहे आणि तो आपण भरभरून जगणार आहोत. पुढचे 10 दिवस आपण फक्त आणि फक्त गणपतीमय होणार आहोत आणि या गणपतीमय होण्याची सुरुवात ऑलरेडी आपण गणरायाच्या मिरवणूक समारंभाने केलेली आहे. आणि आता एक औपचारिक उद्घाटन सोहळा आपण जो करणार आहोत त्याची थोडक्यात तुम्हाला मी रूपरेषा सांगतो. सर्वात आधी आपण इंद्रवदनचं जे स्फूर्तीगीत बनवलेलं आहे, थीम सॉन्ग ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या इंद्रवदनच्या स्फूर्तीगीताने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपल्या देखण्या स्मरणिकेचं उद्घाटन होईल आणि तदनंतर आजचे आपले जे कार्यक्रम आहेत की उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच हभप राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आफळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आता होणार आहे. त्यानंतर रात्री सगळ्यांना माहितीच आहे की राशीचक्रकार श्री शरद उपाध्ये यांचा राशीचक्र हा अतिशय गाजलेला कार्यक्रम इथे सादर होणार आहे. तेव्हा आजचे हे सगळे कार्यक्रम अशा पद्धतीने सादर होणार आहेत आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण भरभरून त्याला प्रतिसाद द्याल. अर्थात फक्त कार्यक्रमच नाहीत तर आपल्या जिभेचे चोचले सुद्धा आपण पुरवणार आहोत. आणि सर्वांना कल्पनाच आहे की आत्ता मला वाटतं जी आपली गोविंदा प्रसाद योजना आहे त्याचे आजचे जे प्रायोजक आहेत श्री विश्वास अभ्यंकर आणि शलाका फाटक अभ्यंकर, तर यांच्यातर्फे प्रायोजित केलेला स्वादिष्ट मोहनथाळ सगळ्यांनी चाखला असेल आणि तिथून आपल्या जिभेचा पण उत्सव सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि रात्री या उत्सवामध्ये आपण अतिशय साधं पण चविष्ट असं आमटी भाताचं जेवण घेणार आहोत आणि त्यानंतर धमाल मध्यंतर आहे, त्याचा पदार्थ मी आत्ता सांगणार नाही आहे. आणि सर्वात शेवटी कार्यक्रम झाल्यानंतर अमृत दुग्धपान योजनेचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे हा महोत्सव फक्त हे म्हणतात जसं की पंचेंद्रियांना सुखावणारा असा आपण हा महोत्सव करणार आहोत. फक्त डोळे, कान, नाक आणि मेंदू नाही तर जिभेचे पण चोचले आपण पुरवणार आहोत. तर आता जास्त तुमचा वेळ न घेता आपण हा कार्यक्रम सुरू करूया. सर्वात प्रथम मी आमंत्रित करतो आपला जो थीम सॉंगचा चमू आहे, स्फूर्तीगीताचा चमू, त्यांनी इथे स्टेजवर यावं आणि स्फूर्तीगीताने या स्फूर्तीदायक कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद.
याच स्फूर्तीतच आपण पुढचा कार्यक्रम आता चालू ठेवणार आहोत. आता आपण आपल्या उत्सवाचं औपचारिक उद्घाटन करणार आहोत आणि यासाठी काही विशेष पाहुणे सुद्धा इथे आलेले आहेत. पण त्या पाहुण्यांना रंगमंचावर बोलावण्याआधी मी मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी येऊन रंगमंचावर स्थानापन्न व्हावं. प्रथम मी आवाहन करतो आपल्या मंडळाचे अध्यक्ष रवींद्र आवटी यांना की त्यांनी येऊन रंगमंचावर स्थानापन्न व्हावं. तदनंतर आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री अजित पिंपुटकर यांना मी आवाहन करतो की त्यांनी येऊन रंगमंचावर स्थानापन्न व्हावं. अजित पिंपुटकर. त्यानंतर मंडळाच्या उपाध्यक्षा आणि महिला प्रातिनिधिक म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती म्हणून सविताताई निमकर यांना मी आवाहन करतो की त्यांनी येऊन रंगमंचावर स्थानापन्न व्हावं. मला वाटतं स्फूर्ती गीताची स्फूर्ती एवढ्यातच ओसरली की काय टाळ्यांचा कडकडाट होत नाहीये. आणि यानंतर आजचे उद्घाटन सोहळ्याचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी रंगमंचावर उपस्थित आहोत. प्रथम मी बोलवतो आपल्या सोसायटीतील सर्वात ज्येष्ठतम नागरिक रहिवासी श्री लक्ष्मण साठे यांना की लक्ष्मण काकांनी येऊन रंगमंचावर बसावं. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी लक्ष्मण काकांना वर यायला. यानंतर मी निमंत्रित करतो आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री मुकेशजी शर्मा यांनी येऊन रंगमंचावर आमच्या बरोबर स्थानापन्न व्हावं. बोला गणपती बाप्पा. तर मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपले जे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला एक चार शब्द सांगणार आहे. मुकेशजी शर्मा हे आज आपल्याला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते आपलं भाग्य आहे. मुकेशजी शर्मांची ओळख मला वाटतं तशी आपल्याला करून द्यायची गरज नाही आहे कारण आपल्या सर्वांनाच आपण सर्वच जण दूरदर्शन बघत लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि मुकेशजी शर्मा नुकतेच दूरदर्शनचे राष्ट्रीय महासंचालक म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि यापूर्वी ते फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाचे सुद्धा महासंचालक होते. गेली जवळजवळ 40 वर्ष दूरदर्शन या मीडियामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे, त्यांची कामगिरी आहे आणि याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि निवृत्तीनंतर आता मुकेशजी शर्मा एका मीडिया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे DGMC मीडिया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डीन म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे माध्यम या एकूणच विषयावर त्यांचं अतिशय प्रभुत्व आहे आणि अशी बहुआयामी व्यक्ती आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभली
आणि अत्यंत शॉर्ट नोटीसवर त्यांनी प्रमुख पाहुणे पद स्वीकारण्याचं कबूल केलं, याबद्दल इंद्रवदन सार्वजनिक गणेशोत्सव आणि सर्व रहिवाशांतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. मंडळी, आजचे जे आपले उद्घाटक आहेत ते कोणी पाहुणे नाहीयेत, आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. श्री लक्ष्मण साठे हे आपल्या इंद्रवदन सहनिवासातील सर्वात जास्त ज्येष्ठतम असे रहिवासी आहेत. आज आपला गणेशोत्सव जेव्हा 100 साजरी करतोय तेव्हा लक्ष्मण साठे साहेब 94 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि 95 वर्ष त्यांना लागलेलं आहे. म्हणजे लवकरच ते सुद्धा शतक महोत्सव गाठणार आहेत. साठे काकांबद्दल काही आठवणी आम्ही त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितल्या की 1943 साली साठे काका इंद्रवदन मध्ये आले राहायला आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 75 वर्ष ते इंद्रवदन मध्ये राहत आहेत. ही अतिशय एक मोठी गोष्ट आहे. आणि अजून एक मला त्यांच्याविषयी आठवण सांगावीशी वाटते की सकाळी लवकर उठणं, या जसे ते वयाने सर्वात ज्येष्ठतम आहेत तसे सकाळी लवकर उठणं या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत असेल मला असं मला वाटत नाही. म्हणजे रवीनी मला सांगितलं की सकाळचं त्यांचं शेड्यूल जे आहे ते सकाळी 4:30 सुरू होतं. 4:30 ते उठून अन्निका आटपून राऊंड मारायला बाहेर पडतात. आणि मध्यंतरी मी दीपक डेरेशी बोलत होतो, आमच्या काही आठवणी याच्याशी निगडीत आहेत की आम्ही जेव्हा गणपतीची सजावट करायचो तेव्हा हटकून असं व्हायचं की गणपतीच्या आदल्या दिवशी पूर्ण रात्र जागून सजावट केलेली असायची आणि पेंगुळलेल्या डोळ्याने आम्ही मंडवाच्या बाहेर यायचो आणि लक्ष्मण काका दिसले की आम्हाला कायचं हा आता दिवस सुरू झाला, लक्ष्मण काका दिसले म्हणजे सकाळ झालेली आहे, 4:30 तेव्हा ती अशी गमतीशीर आठवण मला आली जेव्हा आपण म्हटलं की लक्ष्मण काकांना आपण आजचं उद्घाटक म्हणून निमंत्रित करूया. तर असे आजचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक आपल्याला लाभलेले आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय साधं ठेवलेलं आहे. आपण सर्वप्रथम आपले जे प्रमुख पाहुणे आहेत श्री मुकेशजी शर्मा त्यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करून उत्सवाची सुरुवात करणार आहोत. त्यानंतर शर्मासाहेब आपल्याला 1-4 गोष्टी सांगतील. त्यानंतर आपल्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र औटी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आणि त्यानंतर सरते शेवटी आपल्या दिमाखदार स्मरणिकेचं उद्घाटन जे आहे ते आपण लक्ष्मण काका साठेंच्या हस्ते करणार आहोत आणि यानंतर उद्घाटन समारंभ संपेल. तर मी विनंती करतो सर्वच मान्यवरांना आणि मुकेशजींना की येऊन दीप प्रज्वलन करावं आणि उत्सवाची एक औपचारिक सुरुवात करून द्यावी. मी विनंती करेन की त्यांनी 4 शब्द बोलावेत याविषयी. सबसे पहले आप सबको गणेश चतुर्थी की मैं अपनी ओर से बहुत बहुत बधाई देता हूँ. ये उत्सव जो सालों साल से चल रहा है महाराष्ट्र में और महाराष्ट्र की देखा देखी अन्य प्रांतों में भी इसको लोगों ने शुरू कर दिया है. मैं इस सोसाइटी में रविंद्र जी को अच्छी तरह जानता हूँ और इनके परिवार से भी काफ़ी मैं जुड़ा हुआ था. तो जैसा कि उन्होंने कहा शॉर्ट नोटिस में आना था, मैंने कहा सर मैं आ जाऊँगा अगर आप कह रहे हैं. और वैसे भी ये पर्टिकुलर सोसाइटी मुझे इसलिए भी और अच्छी लग रही थी कि 100 सालों से एक परंपरा आप निभाए हुए. सबसे अच्छी बात है कि आपने एक ऐसे शख्स को यहाँ पर बुलाया है जो कि अपने सामने सब देख रहे हैं पूरा लेखा जोखा कैसे सोसाइटी में लोग आए और कैसे कैसे लोग यहाँ से निकल के चले गए होंगे. पर फिर भी जो एक जोश है आपके अंदर, जो जज्बा है और जो एक फेस्टिवल को मनाने का एक जो आपके पास एक नज़रिया है, मैं आप सबको अपनी तरफ से तहे दिल से बधाई भी देता हूँ इसके लिए और सबका धन्यवाद देना चाहूँगा जो आपने मुझे आज इस प्रोग्राम के लिए आमंत्रित किया. धन्यवाद. धन्यवाद मुकेश जी. आता मी विनंती करतो आपल्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र औटी यांनी येऊन 4 शब्द बोलावेत. आदरणीय मुकेश जी शर्मा,
लक्ष्मण श्री साठे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अजित पिंपुटकर, सौभाग्य प्राध्यापिका सौभाग्य निमकर आणि इंद्रवर्धनवासी सर्व बंधू भगिनींनो, आपण गेली वर्षभर मेहनत करून जो आपण जो समीप आला घडी असं म्हणतो, जो हा जो समीप काळ आलेला आहे की उद्घाटनाची वेळ आलेली आहे, वर्षभर आपण मोठ्या ईर्षेने मोठ्या उत्साहाने आपण यामध्ये सहभागी होतो, निर्णाऱ्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आणि खूप चांगला सगळा प्रतिसाद होता, सर्व तरुणांचा, स्त्रियांचा, तरुणांचा सगळ्यांचा प्रतिसाद होता, वृद्धांचा प्रतिसाद होता, चांगल्या चांगल्या स्पर्धेचं आपण आयोजन केलं, निर्णाळे कार्यक्रम मॅरेथॉनसारखे कार्यक्रम आयोजित केलं, महिलांनी निर्णाळे कार्यक्रमाचं आज स्थानिक कार्यक्रमात आहे, इंद्रथान इंद्रबाणा असे अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षभर आमच्या मीटिंग चालू होत्या, कसं प्लॅनिंग करायचं, निर्णाळे कसं मंडप करायचं, जेवणाची व्यवस्था कशी करायची आणि आपण सगळे आपण कुठेही कॉन्टॅक्ट न देता आपण आपले सगळेजण आपण तिथे काम करतोय आणि आज उद्घाटनाचा वेळ आलेला आहे आणि आज निर्णाळे कार्यक्रमापासून 10 दिवस आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने स्फूर्तीने आपण ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत आणि आपल्याला अशी चुटपुट पण लागणार आहे की हा उत्सव संपूच नाही किंवा हे 100 वर्ष शतक महोत्सव वर्ष संपूच नाही आणि दरवर्षी 101 वर्ष 102 वर्ष असे 200 वर्षापर्यंत निर्णाळे कार्यक्रम करत राहावं असं आपल्याला वाटणार आहे. ह्याच व्यासपीठावर अनेक मान्यवर पुढे आले आणि निर्णाळे क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं, कोणी पत्रकार झाले, कोणी क्रिकेटर झाले, कोणी निर्णाळे ठिकाणी अधिकारी झाले, एवढंच नव्हे तर आपल्या सोसायटीतले सोडून गेलेले जे 350 लोक आहेत, जे माहेरवाशिनी आहेत त्यांना पण आपण बोलवले, परदेशातून सुद्धा उषा जोशी, समीर उत्तरांडकर वगैरे सगळे असे परदेशातून अनेक लोक आलेले आहेत आणि परदेशी लोकसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. परदेशी म्हणताना आपलेच लोक पण ते खास गणपती उत्सवासाठी परदेशातून इथे आलेले आहेत, त्यांचं आपण खरोखर कौतुक करायला पाहिजे आणि त्यांचं स्वागत करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण हा उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा करतो आणि मी जरी अध्यक्ष असलो तर माझं एकट्याचं हे श्रेय नाही आहे, हे सगळ्यांचं श्रेय आहे. एकूण एक म्हणजे 10 वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षाच्या माणसापर्यंत सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत, हे सगळ्यांचं कौतुक आहे आणि हा सगळ्यांचा हा कुटुंबाचा उत्साह आहे. गेली 4 पिढ्या आपण एकत्र राहतो आणि हा कुटुंबाचा उत्साह आपण मोठ्या साजरा करतो, कारण आपण एकोपाने राहतो. आज आपण बघतो ब्लॉक सिस्टीममध्ये शेजाऱ्याला काय होतं माहीत नसतं, परंतु इथे सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालेला असतो. आपण माणुसकी जपलेली आहे सगळ्यांची, एकमेकांमध्ये कुटुंबासारखे सहभागी झालो म्हणून ह्या माणुसकीसाठी मी 4 वेळी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. माणसात निर्माण होणाऱ्या भिंती कोसळून टाकणाऱ्या पोलादी पहारी व्हा, पण ती पहार माणसावर जुगारू नका, कारण माणसं माणसाला ओळखतात म्हणून सूर्य उगवतो, फुले उमलतात. उद्या उगवणारे सूर्य तुमचीच आहे, उद्या उमलणारे फुलं तुमचीच आहेत, तुमचीच आहेत. धन्यवाद. धन्यवाद आवटी काका, आणि अतिशय काव्यात्मक असा त्यांनी समारोप केलेला आहे त्यांच्या भाषणाचा. यानंतरचा आपला जो कार्यक्रम आहे तो आपल्या दिमाखदार स्मरणिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी विनंती करतो की लक्ष्मण काकांनी सर्वप्रथम स्मरणिकेचं अनावरण करावं आणि इतर सर्व मान्यवरांनी सुद्धा त्यांना जी एक प्रत दिलेली आहे त्याचं अनावरण करावं. करते
यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो की आपले प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक यांना मंडळातर्फे एक स्मरण भेटवस्तू देण्यात यावी. टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. तदनंतर कार्याध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी उद्घाटकांचा सन्मान करावा. आणि या छोटेखानी उद्घाटन समारोहानंतर आता आपले खरे मनोरंजन प्रबोधन आपल्या सोसायटीतील स्थानिक कलाकारांना वाव देणारे असे जे विविध कार्यक्रम आपण 11 दिवस आयोजित केले आहेत त्यांना सुरुवात होणार आहे. आणि त्या अनुषंगाने मी इथे उपस्थित सर्वांना आणि सोसायटीतील इतर सर्व रहिवाशांना विनंती करू इच्छितो की भरपूर प्रतिसाद त्या कार्यक्रमांना मिळाला तरच ते कार्यक्रम रंगणार आहेत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 75व्या वर्षी आपण जेव्हा अमृत महोत्सव साजरा केला तेव्हाची जी माझी आठवण आहे उद्घाटन सोहळ्याची त्यापेक्षा खचितच खूप चांगली उपस्थिती आजच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलेली आहे. त्याबद्दल सर्व उपस्थितांचा आभार. पण आपले जे रंगतदार कार्यक्रम संध्याकाळी आणि रात्री होणार आहेत त्याला अजूनही खूप जास्त उपस्थिती हवी आहे. म्हणजे आम्ही अपेक्षा अशी केली आहे की हा मांडव कमी पडला पाहिजे आणि आपण जी LED स्क्रीन मोठी तिथे लावलेली आहे गणपतीच्या बाजूला त्याच्यासमोर कमीत कमी 100 खुर्च्यांवर लोक बसून त्या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसली पाहिजेत. हे आमचं एक स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी मंडळातर्फे सर्व प्रयत्न केले जातील. याचाच एक भाग म्हणून रोज रात्रीचं जे आमटी भाताचं जेवण आपण ठेवलेलं आहे त्याचा एकमेव उद्देश एवढाच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने संध्याकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. विशेषतः महिला वर्गांनी कृपया अशी सबब देऊ नये की अरे आम्हाला स्वयंपाक करायचा असतो 8 वाजता तुम्ही कार्यक्रम ठेवता आम्ही कसे येऊन बसणार. तर ही सबब तुम्हाला यावर्षी आम्ही देऊ देणार नाही. इथे येऊन रेडीमेड गरम गरम रुचकर आमटी भात खायचा, हात धुवायचे आणि सरळ खुर्चीवर येऊन बसायचं आणि परत मध्यंतरात खायचं आहे, रात्री कार्यक्रम झाल्यावर दूध प्यायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी चालूच राहते. तर सर्व मंडळींचे परत एकदा आभार. आणि या पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात आपण चालू करणार आहोत. तो कार्यक्रम आहे हरिभक्त परायण चारुदत्त बुवा आफळे यांचं कीर्तन. सर्व उपस्थितांचं आणि मान्यवरांचे मी परत एकदा आभार मानतो आणि उद्घाटन सोहळा संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.